दारुगढ़ भाई दारुगढ़। कोणाले बघ होम मिनिस्टर, चायला उशीर होतो होम मिनिस्टर, आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर। पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आता ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहोत आणि इथल्या एक्सेल पार्क सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या विजया देवराम सूर्यवंशी या वहिनींना भेटणार आहोत। आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत। नवी मुंबईतला हा ऐरोली परिसर आणि या परिसरातली ती गंमत, ती जम्मत, त्या गप्पा चला ऐकूया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। हो का, बरोबर बरोबर, धन्यवाद। माऊली ही लक्ष्मी। घ्या आता उखाणा। केळीच्या पानावर गायीचे साजूक तूप, देवराम रावांचं नाव घेते नारायणासारखं रूप। देवराम रावांचं रूप नारायणासारखं। रोज तूप देता का त्यांना खायला? त्यामुळे करून सगळ्यांची माझे मिस्टर नमस्कार। दीर आहेत माझे नमस्कार। माझा लहान मुलगा, अरे वा नमस्कार। माझे भाऊ नमस्कार। माझ्या बहिणीचा मुलगा नमस्कार। ह्या माझ्या जाऊबाई नमस्कार। ह्या माझ्या काकूए नमस्कार। सुनबाई मोठ्या, बरं नमस्कार। आणि होणारी सून छोटी नमस्कार। आणि भाची सून नमस्कार। त्या वहिनबाई नमस्कार। आणि माझं नातू, अरे वा वा वा। सुरुवात करूया गप्पात। नमस्कार नमस्कार नमस्कार। काय सुंदर उखाणा घेतला तुम्ही मगाशी। हो मी विसरले। काय विसरले? हे बघा काय त्यातली भावना काय होती, त्यांचं नारायणासारखं रूप रूप आहे संपला विषय। ते रूप आधी आलं आणि नारायण नंतर आलं तर काय झालं? उगाच आपले घरातले काहीतरी सांगत बसतात तुम्ही, सगळे सल्ले देता। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण खेडेगाव झालं। कुठलं खेडा? बहाळ म्हणून, बहाळ म्हणून गाव आहे। कुठे आलं? चाळीसगाव तालुक्यात आलं। अच्छा, चाळीसगाव तालुक्यात। आणि तुमचं बालपण? माझं बालपण वाडेगुडे म्हणजे नदी ओलांडून माझं गाव आहे। कुठली? इकडे ऐरोलीची यांच्या गावाची। मग हे मला कसं कळणार? हो बरोबर, नदी ओलांडून मला वाटलं इकडे ऐरोलीला नदी असेल। म्हणजे फक्त आमच्या दोघांच्या यांचं गाव गावामध्ये नदी फक्त आडवी, दुसरं काही नाही। फक्त मध्ये नदी आडवी होती, बाकी कोण आडवा आलं नाही। नाही आडवी आजी आली होती, तेवढ्यात बोलून घेतलंच त्यांनी। पण बालपण कसं गेलं? एकदम गेलं हो ना। मग नदी आहे म्हटल्यानंतर नदीच्या बाबतीत तुमचं काहीतरी असेलच आठवण? हो काय हो, पूर्वी कसे मळे वगैरे लावायचे शेतामध्ये माझे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, त्या मळ्यांमध्ये त्यांनी म्हणजे असे मच्छी वगैरे मासे पण पकडायचे ते पाण्यामध्ये। अच्छा, मासे पाण्यात पकडतात? हो बरं बरं, तिकडे पकडतात नदीमध्ये? नदीमध्ये बरं। मग त्यांनी असं जाळ विणलेलं होतं आणि त्या झोपडीशी लावून ठेवलेलं होतं। बरोबर, झोपले होते ते आणि मी आपलं जाळं उचलून गेली मासे पकडायला। मग बाबा जाग आली त्यांना, बघतात त्यांना जाळं नाही दिसलं, मग त्यांना लक्षात आलं की हीच उचलून घेऊन गेली असणार जाळं। जाळं मग ते माझ्या पाठीशी आले
तुटून जाईल म्हणून असं परत मला विणकाम करावं लागेल असं नाहीतर काय मग घेऊन गेले ते जाळ. अच्छा मासे मिळाले की नाही? मिळाले ना मासे. मग या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाळं टाकलं का तुम्ही? नाही फक्त पाण्यातच असं ओढत नेलं. हो का? पण मोठा मासा लागला गळाला. पण तेव्हा मासा लागला की नाही गळाला? तेव्हा मासे लागले ना. लागले ना. व्हेरी गुड. छान. तुम्ही कधी मासेमारी केली आहे का? मासेमारी मी काही केली नाही. नाही का? कधीच नाही. पण नदी होती ना? नदी होती. तुम्ही या काठाला होते. तुम्हीच म्हणालात ना तुमच्या दोघांच्या मध्ये नदी होती. तुम्ही या किनाऱ्यावर हे त्या किनाऱ्या मासे काही पकडले नाही? नाही कधी नाही. पण पोहायला वगैरे गेलो होतो. पोहायला गेलो होतो. येतो पोहायला? मी पोहायला गेलो होतो. पोहता पोहता काय कुठल्याही खोल याच्यात गेलो पाण्यात. आणि मला म्हणतात मी मेलो म्हणतात काही सापडत. अरे बापरे. मग माझ्या काय बुद्धी काय आलं काय माहित नाही. मी खाली पाया हे करत होतो तर मी तरंगत होतो. पण मी डोळे वर करून टाकले. काय थांब काय मी पाय खाली हलवलं वर केले वर केले आणि मग कोणीतरी धावत धावत आलं आणि तरी पकडलं. अरे खाली हात खाली पाय कर. खाली पाय केलं तर म्हणतो मी जेवण जाईल. अरे वा 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 असं झालं. बरं झालं ना. काय हो तुम्हाला माहिती असतं तर तेव्हाच जाळं टाकलं असतं. पण मग घरची परिस्थिती? फार गरीबी. गरीबीची होती. गरीबी. किती जण घरी होते? मी एकटाच होतो. तुम्ही एकटे? आणि आई बाबा? आई बाबा. उत्पन्नाचं साधन त्यांचं? उत्पन्न साधन म्हणजे मजुरी करणं वगैरे. अच्छा अच्छा. फार गरीबीत. फार गरीबी. मग तुम्ही मुंबईला कधी आले किंवा इथे कधी आले? मुंबईला मी काय टप्प्याटप्प्यानं आलो. म्हणजे कसं दुसऱ्या ठिकाणी नोकरी पोलीसमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर एम पी सी परीक्षा दिल्यात. त्याच्यानंतर क्लास ऑफिसर झालो. बर. त्याच्यानंतर मग आता काय करता आपण? आता असिस्टंट कमिशनर म्हणून होतो. आता जस्ट रिटायर झालो. होय ना. तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? चांगली. तुम्ही घरी कोण कोण होता? माझे दोन भाऊ आहेत. आम्ही दोन बहिणी. काका होते काकू होते. शाळा कुठली? तसं आम्ही पूर्ण लहानपण आमचं जळगाव गेलंय. जळगाव मध्ये? आणि गावाला सुट्टी असताना मग आम्ही फक्त तुम्ही सुट्टीला जाय. सुट्टीला यायचं. आणि तुमचं? माझं लहानपण बाहेरमध्ये गेलंय. नंतर वडील इकडे फिरवते कामानिमित्त. मग जिनाड्याम कधी नांदगाव कुठे मालेगाव फैजपूर अशा ठिकाणी फिरत गेलो. मग मला सांगा तुमचं लग्न अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज पण आहे. अरेंज मॅरेज पण आहे. दोघे. हा बात आहे. म्हणजे इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. पण लग्न ठरलं किंवा प्रपोज केल्याबरोबर होकार मिळाला का? मी काय केलं त्यांचा भाऊ होता. भावाला म्हटल्यावर ती मुलगी मला पसंत आहे तर त्याला मी शिवचुड्यावर पण दिला. पण काय फोन वगैरे नंबर दिला? पण तेव्हा फोनवर काय नव्हते. पण मी तुमच्याकडे बघून सांगतो. लहानपणी ना तुमच्या आगे म्हणजे मागे पुढे बऱ्याच मुली असतील ना? प्रत्येक गावी मुलगी होती का? प्रत्येक गावी मुलगी प्रेम करत होती. काय सांगता काय. पण कोणी टिकली नाही माझ्यासोबत. शेवटी ही टिकली मग तिने लग्न केलं माझ्याशी. हो बघा काय म्हणतायत. त्यांना झालं मी प्रेम करतो पण कधी अपेक्षा आपण लग्न करू बा. पण काय कोणा भरोसा नाही पडत. किती इंटरेस्टिंग. किती मोकळा स्वभाव आहे. हो गेलं प्रेम. प्रेमात मुली पडायच्या तेही अगदी बिंदास सांगतायत तुम्हाला. तुम्हाला कधी राग नाही यायचा या गोष्टी? नाही राग नाही यायचा. मी म्हणायचे की आपल्याच नशिबात आहे आपल्यालाच मिळतील. कोण हे? बरं 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 असं तुम्हाला माहिती होतं. पण तुम्ही सांगा मला की यांना की प्रपोज कधी केलं तुम्ही? ती सातवी आठवीला असताना प्रपोज केलं मी तिला. नाही हो. सातवी आठवीला होती. तुम्ही जेव्हा बघितलं होतं मला? बघितलं. सातवी आठवीला बघितलं होतं. मी स्वतः माझं बस करायची. काय झालं खरं? काय झालं? हो मग खेळत होती रस्त्यात म्हणजे अंगणात खेळत होते. छोटी होती मी. त्यांनी जेव्हा बघितलं ना आजीने नकार दिला होता मला. त्यांच्या तुम्ही खेळत होता? खेळताना त्यांनी तुम्हाला बघायला आलेले मला. मग तुम्ही नाही पकडा पकडी खेळले तर? नाही. तुला बघितलं ठीक आहे म्हणजे शिकू द्या मी पण शिकतोय. शिक्षण चालू होतं. शिक्षण चालू. आणि मग त्यानंतर लगेच लग्न झालं? नाही खूप वर्ष. 13 वर्ष. 13 वर्ष तुम्ही स्ट्रगल करत होते कॉलेजमध्ये होते. मी पण मग छोटी असताना सहावी सातवीत होती. त्यांची आजी खूप वर्ष गेल्यानंतर आजी बोलली की परिस्थिती त्यांची ठीक नाहीये तर मी नाही देऊ शकत म्हणून. असं बरोबर आहे. आजीला काळजी होती ना म्हणून. मग पुढे पुढे काय नाही शेवटी मी ठरवलं करायचं करायचं असं ठरवलं. त्यांचं शिक्षण वगैरे पूर्ण झालं. बरं. ते जळगावला नोकरीला लागले आणि तिथेच म्हणजे आमची भेट पुन्हा भेट झाली. परत भेट झाली. तेव्हा कुठे भेटले तुम्ही? तिथेच घराजवळच माझं घर होतं. आणि मग ट्रॅक सुरू केला तुम्ही? वा वा केवढं त्यांनी केलंय ना तुमच्यासाठी.
हो की नाही? आणि मग बाहेर भेटायचे तुम्ही? बाहेर भेटत होतो पिक्चर मध्ये जात होतो आम्ही सगळे. काय सांगता, पहिला कुठला बघितला हो? सांगा ना वहिनी, पहिला कुठला चित्रपट बघितला दोघांनी? किंग कॉंग पिक्चर. प्रेमात मुलीला घेऊन पहिला पिक्चर जर बघायचा असेल तर किंग कॉंग. पण मग लग्न 13 वर्षांनी झालं. मग तेव्हा 13 वर्षानंतर जेव्हा पुन्हा होकार झाला तेव्हा आजी काही म्हणाल्या नाही तेव्हा. हो ना, तेव्हा तयार झाल्या त्यांना चांगली, म्हणजे नोकरी वगैरे लागलेली. हो का? त्यानंतर त्यांनी केल्यानंतर मग माझी पुढे भरभराट झाली. मान्य करतो, म्हणजे बरं झालं ना त्या प्रेम करणाऱ्या मुलींनी बघितलं. हो की नाही? नाहीतर ही भरभराट झाली नसती तुमची. आता छान आहे, मस्त आहे. तेव्हा आता या टप्प्यावरती पहिल्या खेळात काय होणार ते बघूया. या गप्पा खरं तर खूप असतात, पण या गप्पांच्या ओघामध्ये खेळही महत्त्वाचं आहे. या नात्यातले किती जण यांना बक्षीस मिळवून देणार ते आपण बघणार आहोत. नाव घेणार किंवा प्रश्न विचारल्यानंतर ज्यांचं नाव घेणार त्यांनी रिंगमध्ये येऊन उभं राहायचं आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवून द्या त्यांना. आता मला सांगा, कोणाची इच्छा होती हो की हा कार्यक्रम व्हावा? माझ्या मोठी सुनबाई. हो, या सुनबाई तुम्हीच या पहिल्या. हा, तुमची काय इच्छा होती? खूप इच्छा होती, मला खूप आवडायचं. जसा कार्यक्रम चालू झाला तसं मी बघत होती आणि मला वाटत होतं की आपण पण इथे पार्टिसिपेंट व्हावं म्हणून. हट्टी कोण आहे हो या घरात? लहान दीर हट्टी आहे. आता हट्टीपणा बंद होणार आहे माहितीये का तुम्हाला? आता मला वाटतं बराच कमी झालाय पहिल्यापेक्षा. आता दुसऱ्यांची हट्ट पुरवायचे तुम्हाला. मग काय सून बिन घे ठरवलीत की नाही? मग बोलवा ना. होणारी सुनबाई या. या घरामध्ये सगळ्यात धमाल कोण? धमाल करणार कोण? परोळेकर मॅडम. शेजारी परोळेकर मॅडम. या मॅडम, या या तुम्ही या. खूप पसारा करणार कोण आहे? पटकन डोळ्यात पाणी कोणाचे? मंजू. उभे रा. खूप रडता का हो? खूप रडता नक्की ना. बरं, या सगळ्यांमध्ये ना आता राहिलेल्यांमध्ये खर्च करायला कोणाला आवडत? माझी जाऊबाई. या जाऊबाई, कसं जाणार? वेळेला महत्व देणार कोण? तुम्ही जा. मला नाही माहिती, आता उत्तर दिलंय ना. जा जा, तेवढं जास्त बक्षीस मिळणार होतं. घ्या आतमध्ये, पकडा घट्ट. अरे शक्यच नाही. थांबा माऊली, थांबा. तुम्ही या बाजूला, तुम्ही इथे बसा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अभिनंदन. जा जागेवर. 7 जण होते. 2,100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नाही काय, तुम्हीच सांगा सासूबाईंबद्दल. दोघंही खूप प्रेमळ आहेत, खूप हौशी आहेत. काय वेगळेपण आहे? वेगळेपण म्हणजे जसं मी आले तसं त्यांनी मला खूप सांभाळून घेतलेलं आहे दोघांनी पण. हो, डोळ्यात पाणी चाललंय का? का डोळ्यात पाणी का आलं एकदम? तिची आई वाढली होती, तर आम्ही तिथे आई आणि आम्ही वडील म्हटलं आम्ही, आणि तिला मी सेट केलंय मुलीसारखी. अजून कोण बोलणार आहे? द्या. जैसे मैंने मतलब सोचा था कि मेरे सास ससुर होंगे, वैसे ही शायद से मेरे को भगवान ने दे दिया. बिकॉज आई का इतना अच्छा नेचर है कि वो मेरी दूसरी माँ है. मैं एक माँ को छोड़ के आ रही हूँ अपनी दूसरी माँ के पास. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की आधी वहिनींना विचारतो. वहिनी, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. आता ते रिटायर झालेत म्हणून कुटुंबासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. बोला काय, कधी देत आहे? परंतु मी अजून रिटायर झालो नाही तसं पाहिलं तर. मग मी आता युनियन मी स्थापना केली युनियनची, मी स्वतःची युनियन. या अध्यक्ष आहे, मी जनरल सेक्रेटरी आहे. बरोबर. युनियनचं नाव आहे दी महाराष्ट्र सुरक्षारक्षक मातृ जनरल कामगार संघटना. बरोबर. त्याच्यामुळे मी राहत काम करणार आहे जनतेसाठी. म्हणजे काय नाही मिळत नाही. मिळत नाही. दुसरी अपेक्षा? मी मिस्टरांनी पास आता मुलांवर लक्ष द्यायचं. बरोबर. आणि त्यांच्या प्रगतीच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा त्यांना म्हणजे त्या मोकळ्या करून द्यायच्या. तिसरी अपेक्षा? बस आमची फॅमिली पूर्ण, म्हणजे सूर्यवंशी जो परिवार आहे तो सगळा एकजूट होऊन
एकत्र राहावं, एकत्र राहावं आनंदाने आणि एवढीच इच्छा प्रेमाने. तुमच्या काय अपेक्षा आहेत वहिनींकडून? अपेक्षा नाही, त्या अपेक्षा तर मिळतच जात. अपेक्षा काही नाही, काही नाही, नाही. जसं आहे तसं आनंदाने आनंदाने सुखात सगळं राहावं. या खेळात तुम्ही बक्षीस मिळवून द्यायचं. बरं, चालेल. वस्तूंची यादी केली आहे घरात. बरोबर, तुम्ही 2 मिनिटांमध्ये त्या वस्तू आणून इथे ठेवायच्या. 3, 6 आणि 9 हे 3 महत्त्वाचे अंक आहेत. तिसऱ्या टप्प्या म्हणजे 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 6 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस आणि 9 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. वेळ 2 मिनिटाची, सांगा पहिलं वस्तू. फुलवातीचे पाकिट देवाच्या ड्रॉअर मध्ये. हळू हळू, चांदीचा तांब्या. ग्लास आहेत ना ग्लासच्या ड्रॉअर मध्ये बघा. कॅलेंडर, कॅलेंडर दाराच्या मागे. पटापट सांगा. 40 सेकंद झाली. 40. पटापट. साबुदाण्याची बरणी. मामा हे कपाट खोला, आपण मधाची बरणी ठेवतो ना तिथे बघा, साबुदाण्याची बरणी आहे. खोला ते कपाट. बोला बोला. 1 मिनिट पूर्ण झालं. पोपटी बोला ना, वाजून ठेवा. बॉडी स्प्रे. बॉडी स्प्रे आता ते नाही भेटणार. दुसरं सांगा. बॅडमिंटनची रॅकेट. मामा दाराच्या मागे, दाराच्या मागे. बाटली धुण्याचा ब्रश. बाटली धुण्याचा ब्रश. बाटली धुण्याचा ब्रश मामा. बेसिंगच्या वरती. किचनच्या बेसिंग. किचन. सोनेरी उंदीर. काय सोनेरी उंदीर? ते नाही का याच्यावर ठेवलेलं होतं आपण. टेबल. कम्प्युटर टेबल. अजून डेरेची कॅप. डेरेची कॅप कुठे? मामा कॅप इथे आमच्या बेडरूम मध्ये. 9, 5, 4, 3 वेळ संपली. उंदीर. बरं सांगा, एक एक वस्तू वाचा आणि ती आणली आहे का? सांगा परत पहिल्यापासून. फुलवातीचे पाकिट. 1. चांदीचा तांब्या. 2. कॅलेंडर. 3. साबुदाण्याची बरणी. 4. पोपटी कात्र. बॉडी स्प्रे. बॅडमिंटनची रॅकेट. 5. बाटली धुण्याचा ब्रश. 6. सोनेरी उंदीर. उंदीर कुठे? कासव आणलं. कासव आणलं तुम्ही मामा. धैर्याची कॅप. धैर्याची कॅप. 7 वस्तू आणल्या. 2 बक्षीस वहिनींना मिळाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू घ्या तुमच्यासाठी. अभिनंदन. बघूया कोण जिंकणार पैठणी. जाईची वेणी, जुईचा गजरा, विक्रांत आणि जागृतीकडे सगळ्यांच्या नजरा. केवड्याच्या बनी, नागिनीची वस्ती, विष्णूला आयुष्य मिळू दे माझ्यापेक्षा जास्ती. आणि आता एक चिठ्ठी या अनेक चिठ्ठ्यांमधून. चला हे नाव पैठणीच्या खेळासाठी. हां जरा 1 मिनिट मदत करा, असंच पकडून ठेवा. आणि हे इंडक्शन कोणाला बक्षीस म्हणून मिळणार बघूया. नमिता वाणी, हे घ्या भेटवस्तू. अभिनंदन. पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार बघूया. नाव आहे सुधा मुरुडकर. या 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 या. नाव सांगा ना. सुधा मुरुडकर माझं नाव आहे. बरं, कुठे राहता तुम्ही? मी अजय सोसायटी, रो हाऊस नंबर 5, नवी मुंबई. नवी मुंबई मध्ये. आता या खेळात कोण पैठणी जिंकणार बघूया. खेळ सोपा. हे बॉलिंग बॉटल आहे ना, हे इथून टाकायची आणि इथून टाकल्यानंतर त्या 2 टप्प्यावरती जाऊन थांबली पाहिजे. पहिल्या टप्प्यावर थांबली तर 2 गुण आणि दुसऱ्या टप्प्यावर थांबली तर 1 गुण. 10 संधी दोघींनाही आणि या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ तुमच्यापासून घ्या. एक या वहिनींची गुणसंख्या आहे 1. एक दोन. 5 संधी झाल्या. गुणसंख्या 1 आणि 2. पुढच्या 5 संधीमध्ये काय होणार बघूया.
तीन चार गुणसंख्या चार आणि आता तुमच्याकडे पाच संधी आहेत. जिंकण्यासाठी पाच गुणांची आवश्यकता आहे. दोन आणि एक तीन. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुम्ही ज्यांना द्यावीशी वाटेल त्यांना द्या. उपविजेत्या ठरल्या मुरुडकर आई त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूर्यवंशी वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर आता मे महिन्यामध्ये दर रविवारी सुद्धा आपल्याला बघता येणार आहे, तो आनंद लुटता येणार आहे. मे महिना मनोरंजनाचा अधिक मास झी मराठीवरती आता साजरा होतो आहे, तेव्हा रविवारीसुद्धा हा होम मिनिस्टरचा आनंद घ्या. SMS करायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.